काँग्रेसवाले बेईमान, राष्ट्रवादीवाले हरामखोर आणि उद्धव ठाकरेवाले बेबनाव करत भांडणं लावतायत असं वक्तव्य भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी केलंय. जालना जिल्ह्यातल्या परतूरमध्ये बबनराव लोणीकरांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. त्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना लोणीकरांनी असं वक्तव्य केलंय, जातीपातीच्या लोकांच्या भडकाव्यात येऊ नका, फक्त आपल्याला मूर्ख बनवण्याचं काम सुरू आहे. आपण सगळे हिंदू एक आहोत, मोदींच्या मनामध्ये कधीही पाप नाही, ते सर्व जातींना घेऊन चाललेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल मनामध्ये आदर बाळगा. काँग्रेसवाले बेईमान, राष्ट्रवादीवाले हरामखोर आणि उद्धव ठाकरेवाले बेबनाव करत भांडणं लावतायत असंही लोणीकर यावेळी म्हणाले. नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याचा आनंद झाला म्हणून पेढे वाटले, भाजपचं एनडीएचं सरकार आलं म्हणून पेढे वाटले, कारण तुमच्या 400 जागा निवडून येत होत्या त्या 90 झाल्या म्हणून पेढे वाटले, 90 जागेवर पेढे वाटले. आपला विजय होऊ नये आपण घरात बसतो, आपला विजय झालेला आहे. महाराष्ट्रात थोडी हानी झालेली आहे, महाराष्ट्रात आपल्या जागा कमी झालेल्या आहेत, त्याची काही कारण आहेत. एक पक्ष नेतृत्वाकडं व्यक्तीशी आम्ही बोललेलो आहे, काही चुका झाल्या असतील आणि महाराष्ट्रामध्ये आग लागलेली आहे. राजकीय लोकांनी आपली सत्ता गेलेली आहे, त्यांचा तीळ पापड झालेला आहे, त्यांचं पोट सुरू उठलेलं आहे. जे बेमान गद्दार 70 वर्ष काही करू शकले नाही, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे किंवा हे जे काही पक्ष आहेत, उद्धवजी ठाकरेंचा पक्ष आहे, अरे एवढा मोठा विकास आहे, एवढं मोठं विजन आहे. 100 मुस्लिम राष्ट्र मोदीजींना मान्य करतात, कोरोनाच्या काळात देशाला वाचवलंय, एका माणसावर भारतात एवढी मोठी लोकसंख्या आहे, जगातला सगळ्यात मोठा देश असणारा लोकसंख्या, एका एका माणसावर 18,000 रुपये खर्च केलेला आहे. महिला पुरुष, काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा, शिवसेनेचा, उद्धव ठाकरेंना लस मोदीजींनी दिली, शरद पवारांना लस ही वाचली पाहिजे म्हणून शरद पवारांना लस मोदीजींनीच दिली, काँग्रेसच्या नाना पटोलेला लस मोदीजींनीच दिली, राजेश टोपेंना लस मोदीजींनीच दिली. तिथं काही पक्षपात झाला, जातीपात झाला, काही राजकारण झालं, मोदीजींनी या देशाला वाचवलं आणि एवढं मोठं विजन असताना महाराष्ट्रातल्या लोकांच्या हातून चूक झाली. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता जातीपातीच्या प्रवाहामध्ये वाहून गेला, या करवंडीमध्ये काही कार्यकर्ते घरात बसले. मी मराठा आहे, मग मराठा आरक्षणाच्या संदर्भात आंदोलन चालू आहे, मग मला कोणाचा तरी आदेश आहे, मी ओबीसीचा आहे, राजा हो, खरंच इमानदारीने सांगतो काही नाहीये, फक्त आपल्याला मूर्ख बनवण्याचं काम चालू आहे, फक्त मूर्ख बनवण्याचं. विशाल हिंदुत्व आम्ही सगळे एक आहोत, मराठा, माळी, तेली, तांबडी, धनगर, बंधारी, आम्ही सारे हिंदू एक आहोत. आणि मोदीजींचा नारा आहे सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास. मोदीजींनी जे 6,000 रुपये दिले ते असं झालं का? मुस्लिम समाज बंधन करीत नाही त्यांना 6,000 रुपये द्यायचे नाही, दलित समाज बंधन करीत नाही त्यांना घरकुलं द्यायचे नाही, त्यांना 6,000 रुपये द्यायचे नाही, आदिवासी आम्हाला मतदान करत नाही किंवा ख्रिश्चन आम्हाला मतदान करीत नाही किंवा या जाती आम्हाला कमी प्रमाणात मतं देतात, कधीही मोदीजींच्या मनामध्ये हे पाप नाही. त्यांनी सबका साथ सबका विश्वास सगळ्यांना सोबत घेतलेला आहे. राजांनो, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनो, मराठा असू द्या, ओबीसी असू द्या, दलित असू द्या, मुसलमान असू द्या, आपल्या देशाच्या पंतप्रधानाबद्दल स्वाभिमान बाळगा, जातीपातीच्या लोकांच्या भेगाव्यात येऊ नका. काँग्रेसवाले बेमान, राष्ट्रवादीवाले हरामखोर, हे सारे शिवसेनेचे उद्धव ठाकरेवाले हे तुमच्या बेबनाव करतायत, भांडणं लावतायत, कळवणी लावतायत. आपण गेली अनेक वर्ष, हजारो पिढ्या गेल्या आपल्या, एकमेकाच्या मातीत जातो, एकमेकाच्या लग्नात जातो आणि नाहीतरी आता ओबीसीला आरक्षण आहे, काय शिष्यवृत्तीचा काही फायदा आहे? काही त्याला 60% मार्क पडले आणि ओबीसीचा एखादा मुलगा
एमबीबीएस डॉक्टर झाला, भविष्य एखादा मुलगा मुलगी